रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आलंय. यामध्ये बँकेनं रेपो दरात 0.50% वाढ केली आहे आणि त्यामुळेच रिझर्व्ह बँकेचा रेपो दर 4.90% इतका झालाय. महिन्याभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्यानं कर्जदारांना जोरदार झटका बसलाय. रेपो दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार आहे. तर गेल्या महिन्यात बँकेनं अचानक व्याजदर वाढवला होता आणि आज गव्हर्नर शक्तिकांत दास कर्जदारांना त्यांनी धक्का देत रेपो वाढीची घोषणा केली आहे.